गणेशपेट थाना अंतर्गत बुधवार को जमीन से जुड़ी मामूली विवाद के चलते एक बेटे ने अपने ही 73 वर्षीय पिता को मौत के घाट उतारने का मामला सामने आया है। रिश्तों को तार तार करने वाली इस घटना को अंजाम देने के बाद आरोपी ने खुद गणेशपेट पुलिस के पास जाकर अपने गुनाह की कबूल दी। बुधवार को गणेशपेट थाना अंतर्गत आने वाले मोहम्मद अली चौक में 50 वर्षीय आरोपी के बेटे शेख यूनुस ने अपने ही पिता 73 वर्षीय मृतक शेख यूसुफ शेख महबूब शरीफ की जमीन से जुड़े विवाद के चलते लोहे की रॉड से निर्मम हत्या कर दी। मिली जानकारी के अनुसार पिछले कुछ महीनों से आरोपी और फिरियादी के बीच विवाद चल रहा था और बताया जा रहा था कि फिरियादी झगड़ों के चलते आरोपी के साथ भी नहीं रह रहा था। घटना के दिन मृतक अपनी बेटी रुखसाना परवीन शरीफ पठान के घर में थी, जिस दौरान आरोपी आया और लोहे के रॉड से अपने ही पिता को मौत के घाट उतार दिया। इस संदर्भ में गणेशपेट पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक भारत चिरसागर ने अधिक जानकारी साझा की। आज आम्ही पुलिस स्टेशन हाजर आता शेख यूनुस शेख यूसुफ हा पुलिस स्टेशन अंदाजे 12:15 वाजता सुमारास आला। सांगितलं की आज वडिलांबरोबर त्यांच्या प्रॉपर्टी संबंधाने वाद झाला होता आणि त्या झगड्यामध्ये त्यांनी त्याच्या वडिलांना डोक्यावर लोखंडी रॉडने मारून जखमी केलेले आहे। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तात्काळ स्टाफ सह तिथे पोहोचलो। तिथे गेल्यावर तिथे एक वृद्ध इसम वयंदाजी 73 वर्ष हा तिथे मृतावस्थेत रक्ताच्या थोड्यात पडला होता। त्याबाबत आम्ही घटनास्थळी लोकांना विचारले, त्यांनी सांगितले की मृताचे नाव जखमी आहे त्याचे नाव शेख यूसुफ वल्द शेख शरीफ महबूब असे असून ते त्यांचे वडील आहे। घटनेच्या वेळी मृतकाचे मुलगी आणि त्याचे इतर नातेवाईक सुद्धा तिथे हजर होते, तसेच घराशेजारी राहणारे बरेच लोक तिथे हजर होते, त्यांनी जी घटना प्रत्यक्ष पाहिलेली आहे। त्याचप्रमाणे आरोपीची पत्नी व त्याची दोन्ही मुली तिथे हजर होते। मृतकाच्या नावाने ते त्यांचं वडिलोपार्जित घर आहे आणि मृतकाचा मुलगा हा त्यांच्यासोबत तिथे राहत होता। मृतकाने हे त्यांचं घर कोणीतरी शेजारी राहतात त्यांना विकलेले होते आणि ते घर खाली करून द्यावे यावरून मृतकाचा आणि आरोपीचा वाद होता। त्याच अनुषंगाने ते घर तो खाली करून म्हणजे मुलाला आपलं घर खाली करून मागत होता आणि मुलाला मुलाचं म्हणणं असं होतं की मी माझ्या परिवाराला घेऊन मी कुठे दुसरीकडे कुठे राहायला जाऊ, या कारणावरून त्यांचा वाद झाला आणि त्यातच ही घटना घडली। बुधवार को हुई इस घटना से पूरे परिसर में हड़कंप मच गया है। पुलिस ने इस संदर्भ में जांच शुरू कर कई धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।